आज आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जाहीर केले. याचेच औचित्य साधून स्थानिक जळगाव जामोद येथील जलाराम मंदिराच्या प्रांगणात भाजपाच्या वतीने योग शिबिर आयोजित केले होते. जिल्हा जरी कोरोना मुक्त झाला असला तरी कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही हे लक्षात घेत हा कार्यक्रम मोजकेच लोकांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्ह दाखविण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षिका गायत्रीताई विप्रदास यांनी योगाचे महत्व सांगून नियमित योग करण्याचे संकल्प घेतले. तर माजी मंत्री आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांनी फक्त एक दिवस योग न करता दैनंदिन सुखमय जीवनासाठी योग आचरणात आणण्याचे सगळ्यांना आवाहन केले. यावेळी आमदार डॉक्टर संजयजी कुटे यांच्या बरोबर अनेक सदस्य पदाधिकारी नागरिक प्रत्यक्षरित्या आणि फेसबुक लाईव्ह वर उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून आज पूर्ण देशामध्ये जाते. आज जवळपास सर्व देशांमध्ये योग दिवस आणि योगाचे कार्यक्रम चालू असतात आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वजणांना या योगाला स्वीकार जो आहे तो त्यांनी केलेला आहे. या माध्यमातून आपलं शरीर आणि मन हे शुद्ध ठेवणे आणि आज आपण पाहतोय की कोरोनाच्या या महामारीमध्ये जो कोरोनाचा अटॅक जो आहे किंवा ज्यामुळे कोरोनाचा त्रास जास्त वाढला ते लंग्स म्हणजे फुफ्फुस आहेत आणि प्राणायाम हे फुफ्फुसांना अतिशय मजबूत ठेवण्याचं एक मात्र जर आपण पाहिलं तर ते साधन आहे. आणि म्हणून रेग्युलर निरंतर जे प्राणायाम करत होते किंवा आहेत त्यांना या रोगापासून गंभीर असे परिणामाला सामोरं जावं लागलं नाही. आणि सर्वात आता काळजीची आहे की ज्यांना कोरोना झालेला आहे जे आता तुम्ही बरे झालेले आहेत त्यांच्यासाठी योग आणि प्राणायाम हे रोज करणे. कारण आपण पाहतोय की जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती झाले किंवा हॉस्पिटलायझेशनमध्ये होते पेशंट तेव्हा तिथे सुद्धा डॉक्टर त्यांना फिजिओथेरपीच्या माध्यमातून थोडक्यात म्हणजे योग आणि प्राणायामचंच प्रशिक्षण देऊन ते पुढे कसं करावं याचंच हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण दिलं गेलं आणि ते घरी आपण कंटिन्यू करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आणि म्हणून आजच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती मिळाली असेल पण तू आज ते आपलं युट्यूब असेल बऱ्याचशा याच्यामध्ये मुलांना त्यामध्ये योगाच्या प्रक्रिया प्राणायाम हे चालू असतात कार्यक्रम चालू असतात टीव्हीवर सुद्धा चालू असतात. तर मला वाटतं की विविध साधनं आता या अभ्यासासाठी उपलब्ध आहेत त्या साधनांचा आपल्या घरीच सगळ्यांनी उपयोग करून आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवत कोरोनानंतर ज्या योगासन आणि प्राणायाम करायचे आहे आणि प्राणायामचं कोरोनानंतर कारण फुफ्फुसावर हे अटॅक होत असल्यामुळे प्राणायाम हे अतिशय काळजीपूर्वक मजबूत होतील लंग्स मजबूत होतील आणि त्या माध्यमातून आता ज्यांना कोरोना झालेला मी बघितलेला आहे की बऱ्याचशा फुफ्फुसांचे त्रास त्यांना झाल्यानंतर फुफ्फुसांमध्ये कमकुवतपणा आलेला आहे आणि म्हणून ते जर स्ट्रॉंग करायचे असतील वीक झालेले स्ट्रॉंग करायचे असतील तर प्राणायाम हा एकमात्र त्याच्यावर तो उपाय आहे. त्यामुळे चांगल्या प्रमाणात प्राणायाम आणि बघा की आता प्रशिक्षक काही जे म्हणतात शिक्षक तो रोज प्रत्येकाला भेटणार नाही त्यामुळे आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळं उपलब्ध तर त्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये आणि जर कुठे तर आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता एनसीएन न्यूज करिता श्रेया सिंधीकर जळगाव.